नमस्कार मंडळी. आजचा चौथा वृक्ष पिंपळ. पिंपळ म्हणलं की लोकांच्या अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, अनेक घटना डोळ्यांसमोर येतात. काही लोकांनी सांगितलेल्या, काही लोकांना आम्ही प्रत्यक्ष पाहिलेल्या. पिंपळ हा खूप सुंदर वृक्ष आहे खरं सांगायचं तर, अध्यात्माच्या दृष्टीने पण आहे, बौद्धिक पण. ज्या वृक्षाचं वय साधारण 17-18 वर्ष आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, असा पिंपळ फुल मॅच्युअर्ड झालेला जास्त स्पंदन देतो. बौद्धिकता त्याची खूप जास्त आहे. म्हणजे तुम्ही पूर्वी पाहिलं असेल तर अनेक मोठे ऋषी मुनी किंवा ज्ञानेश्वर मौलींसारख्या संत, गौतम बुद्धासारखे संत, महावीरासारखे संत, अनेक असे अनेक संत तुम्हाला या पिंपळाच्या वृक्षाखाली बसून साधना करताना दिसतील किंवा त्यांनी त्याच्याखाली बसून साधना केली. असा खूप वेगळ्या तऱ्हेचा हा वृक्ष आहे. म्हणजे एखाद्या पिंपळाला जर समजा तुम्ही आवडला असाल तर, तुम्हाला तो आवडतो की नाही हा भाग वेगळा, पण त्याला जर तुम्ही आवडला असाल तर तो आपलं स्वतःच रूप खूप वेगळ्या तऱ्हेने बदलतो. बौद्धिक पातळीचा जर त्याचा विचार केला तुम्ही तर प्रचंड, म्हणजे त्याचा ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्या व्हायब्रेशन्सने तुमच्यामध्ये बौद्धिकता प्रचंड येते, खूप येते. समाधीस्थ होण्याची वेळ येते किंवा समाधीस्थ होता तुम्ही, आपण म्हणून ट्रान्समध्ये गेला, ध्यान अतिशय सुंदर लागलं, असा हा महाभयंकर महावस्तात अतिशय सुंदर असा हा पिंपळ वृक्ष आहे. म्हणजे त्याची सळसळ जरी नसती तुम्ही ऐकली, इतकी सुंदर तो ते ज्या पद्धतीने तो हालतो किंवा ज्या पद्धतीने तो ते दाखवतो तुम्हाला, त्याची सळसळ ही कधीतरी अंगावर काटा आणणारी पण असते, कधी कधी आल्हाददायक पण असते, कधी कधी आनंददायक पण असते ती, कधी कधी मन प्रफुल्लित करणारी पण असते. तर अशा तऱ्हेचा हा अतिशय ऋषितुल्य वृक्ष म्हणजे पिंपळ. म्हणजे पूर्वीसुद्धा अनेक ऋषींनी पिंपळाखाली बसूनच साधना केल्या आहेत. आजसुद्धा म्हणजे मी अनेक उपाय सांगतो, म्हणजे माझ्या गुरूंनी सांगितलेला उपाय मी नेहमी सगळ्यांना सांगतो की ज्या विद्यार्थ्यांचा ॲक्यू म्हणजे बुद्ध्यांक कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा महावस्ताद आहे वृक्ष. म्हणजे ह्याचं जर एखादं मोठं पान जर तुम्ही घेतलं पिंपळाचं आणि त्या पानावरती ताजा गरम भात वाटीमध्ये थोडासा घेतला आणि त्याच्यात ठेवलात आणि दुसरं जर एखादा जर पिंपळाचं पण त्यावर झाकून ठेवलं आणि 10 मिनिटांनी तो भात तुम्ही घरातल्या लहान मुलाला किंवा मुलीला किंवा मोठ्यांना तुम्ही जर खायला घातलात वारंवार, तर तुम्हाला त्यांच्या बुद्धीमध्ये खूप फरक पडलेला तुम्हाला नक्की दिसून येईल. मग लोक विचारतात त्यात तूप घालायला पाहिजे का, आवरण घालायला पाहिजे का, मग आणखीन काय करायला पाहिजे का. तर डेकोरेशन जसं तुम्हाला करायचं तसं तुम्ही करू शकता, पण पिंपळाची पानं धुवून घ्या, स्वच्छ कोरडी करा आणि मग त्याच्यावर तो भात ठेवा गरम, दुसरं पान झाकून ठेवा आणि तो भात तुम्ही मुलांना खायला घाला किंवा तुम्ही स्वतःसुद्धा खा, काय हरकत आहे त्याच्यामध्ये. आपली बुद्धी ह्या वयातसुद्धा वाढली तर नको आहे कोणाला, लक्षात राहतात गोष्टी, म्हणून विसराळू होत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की माणूस विसराळू होत नाही. आल्याली तुम्ही बघितलं असेल की लोकांना काही गोष्टी आठवतच नाहीत, विसराळ होतं असं म्हणतात किंवा नाही काही लक्षात राहत, म्हणजे काल बोललेलंसुद्धा किंवा काल ऐकलंसुद्धा आज लक्षात राहत नाही, अशा तऱ्हेचे काही लोक आहेत. असं परिस्थितीनुसार होऊ शकतं, पण त्यासाठी पिंपळ हा अतिशय छान वृक्ष आहे. तुम्ही पिंपळाच्या खाली बसून अभ्यास करा, साधना करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. विशेषतः त्याची जी सळसळ आहे ती फारच छान आहे.
त्याच्यातनं एक वेगळं व्हायब्रेशन्स किंवा त्याच्यातनं एक वेगळा आवाज आहे, नाद आहे, एक वेगळी लँग्वेज आहे, भाष्य आहे. तुमच्याशी तो भाष्य करायचा प्रयत्न करतो, बोलायचा प्रयत्न करतो. तुम्ही छानपैकी बेसूर आवाजात जरी गाणी म्हणली तरी त्याला आवडतात, तुम्ही बेसूर आवाजात जरी काहीतरी म्हणलात तरी त्याला आवडतं. स्वरात म्हणलं तर फारच उत्तम, पण नाही आपल्याला स्वर तर तुम्ही मोठ्यांनी म्हणू शकता. लहान मुलांनी धडे मोठ्यांनी वाचावेत पिंपळाखाली बसून, किंवा मोठं वाचन करावं, मोठ्यांनी वाचन करावं की जे त्याला ऐकू जाईल. मग तो त्याच्या व्हायब्रेशन्स तुमच्यावर कशा होतात अध्यात्माच्या दृष्टीने आणि बौद्धिक पण, याचा मिलाप तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरोखरच पूर्वीची जे ऋषीमुनींनी जे पाठशाळा केल्या, ज्या गुरुकुल केलं होतं, त्या प्रत्येकाला सायंटिफिक आधार होता हे आज इतक्या वर्षानंतर सुद्धा आज कळते आपल्याला. आपण अनेक ब्रेन टॉनिक अमुक तमुक सगळं घेतो, त्यावेळेला असं कुठे काय होतं, क्लासेस होते का? नव्हते, एकच गुरुकुल होतं. पण हे सगळे ऋषीमुनी ज्यांची गुरुकुल होती त्या प्रत्येकाने प्रत्येक विद्यार्थ्याला त्या त्या वृक्षाखाली बसून ध्यान, साधना, जप, तप शिवाय अभ्यास हे त्या वृक्षांखाली शिकवलंय, मोकळ्या वातावरणात, निसर्गाच्या वातावरणात. म्हणून त्यांच्या त्यावेळेला प्रकृतीसुद्धा खूप सुंदर असायच्या, छान असायच्या. मंडळी जरूर विचार करा, विशेषतः घरातल्या बायकांना मी नक्की सांगेन की तुम्ही मुलांकडे लक्ष देताना, जसे मी तुम्हाला सांगतो की तुळस, वड, उंबर, पिंपळ हे सगळे वृक्ष तुम्ही मुलांना दाखवा, सांगा हे काय आहेत, त्यांना नक्की शिकवण्याची गरज आहे. आणि शिकवा सगळ्या आयांनी, नुसत्या बागेमध्ये घेऊन मुलांना घसरगुंडी आणि हे करण्यापेक्षा हे वृक्षांची सुद्धा ओळख द्याल शिका. पालकांना ही नम्र विनंती आहे माझी, शिक्षकांना नम्र विनंती आहे शाळेतल्या, की त्यांनी ह्याची ओळख मुलांना देणं आणि करणं खूप आवश्यक आहे. माझा मुलगा अभ्यास करत नाही ह्या तक्रारी करण्यापेक्षा, ह्या ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो ह्या गोष्टीचा नक्की विचार करा, म्हणजे तुम्हाला मुलांच्या तक्रारीच राहणार नाहीत. मुलं खेळतील, खोडकर असतात आणि मुलांनी खोडकर असावंच, पण पहिलीपासून तुम्ही त्यांच्या मागे नका लागू की पहिला नंबर तू आण म्हणून. जाऊ दे त्याला, खेळू दे, आत्ताच वय आहे त्याचं. आणि हे सगळं करत असताना त्याला निसर्गाची म्हणून ओळख द्या. सगळ्या झाडं झुडपं जी सगळ्यांनी तुम्हाला जी नावं माहिती ती सांगा, आणि त्यातूनही तुम्हाला असं वाटतं की एवढं सगळं बघायला मिळणार नाही कुठे, तुम्ही आमच्याकडे नक्की या. आमच्याकडे अनेक वृक्ष आहेत, आम्ही त्याची ओळख तुमच्या मुलांना करून देऊ. धन्यवाद मंडळी. तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांच्या सानिध्यात मंत्रांची अनुष्ठानं, विविध ग्रंथांची पारायणं करायची इच्छा असेल तर ओम स्वामी समर्थ साधना केंद्रात नक्की या, कारण इथे स्वामींच्या वत्सल अस्तित्वाबरोबर तुम्हाला संस्कारित वृक्षांची स्पंदनही मिळणार आहेत. निसर्गरम्य आणि शांत वातावरणात तुमचे अनुष्ठान योग्य पद्धतीने व्हावे यासाठी केंद्राकडून मार्गदर्शन आणि सहाय्यही तुम्हाला निश्चित मिळू शकेल. मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतात, समस्या असतात, विवंचना असतात. या सगळ्या प्रश्नांना सामोरं जाता जाता आपण थकतो, हतबल होतो. या समस्यातनं सुटण्यासाठी तुम्ही ओम स्वामी समर्थ साधना केंद्रामध्ये प्रत्यक्ष येऊन पूज्य जोशी काकांना भेटू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात गुरुवार ते रविवार या दरम्यान पूज्य जोशी काका मार्गदर्शन करतील. वेळ असेल सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 7 पर्यंत. आमचा पत्ता आहे